साप हा शब्द देखील अनेकांना भीतीदायक वाटतो, पण साप हा शेतकऱ्याचा मित्र देखील असतो. साप हा पृथ्वीवरच्या अन्नसाखळीचा एक अविभाज्य घटक आहे. भारतामध्ये जेमतेम 4 ते 5 साप हे विषारी आणि बाकी सर्व साप हे बिनविषारी. मात्र साप दिसला की त्याला मारण्याचे प्रकार अलीकडच्या काळामध्ये वाढल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच सापांविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये दिसून येत आहे. याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत सर्पमित्र राजू कदम यांच्याकडून. प्रामुख्याने पहिला गैरसमज म्हणजे साप हा बदला घेतो, हा सगळ्या आपल्या समाजामध्ये पहिली गोष्ट, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. माझी गोष्ट विषय असा आहे की साप हा बदला घेत नाही. कारण काय होतं की ज्यावेळेस आपण एखाद्या मादी सापाला मारलं जातं त्यावेळेस काय होतं की त्या मादी सापामध्ये MC पिशवी फुटली जाते, त्यानंतर त्या पिशवीचा वास इतर नर सापांना लागतो आणि त्या उद्देशानं नर साप ते येतात आणि तिथं वास घेतात की बाबा आपल्याला इथं वास आहे, एक मिलन होऊ शकतं मादीच्या याच्यामुळं. त्या उद्देशानं तिथं साप येतात आणि बघणाऱ्याला काय वाटतं की आपण काल हा एक साप मारल्यामुळं हा दुसरा साप तिथं आला आणि त्यानं आपल्याला बघितलं आणि आपल्यावर बदला घेणार. कारण हे पिक्चरमुळं, नगीना पिक्चरमुळं हे मोठी, सगळ्यात मोठी अंधश्रद्धा निर्माण झाली आहे. तर साप हा मिलनच्या उद्देशाने येत असतो. नागमणीबद्दल बोललं जातं की नागमणी सापाचा संबंध, त्याचं खाद्य, त्याचं मिलन आणि त्याला चुपण्यासाठी होल ह्याचे एवढाच असतो. सापाला पैसा, अडका, धन, हिरा, नागमणी ह्याचा काही संबंध नाही. कुठल्याही प्राण्याचं शरीर, कुठलीही वस्तू आपल्या शरीरामध्ये ठेवू शकत नाही. माणसाला जरी काटा घुसला तरी तो आपलं शरीर तो काटा बाहेर टाकून देतं. तसं नागाला इतर पैशाचा, धनाचा आणि हिऱ्याचा आणि नागमणीचा काही संबंध. गुप्तधन हे काही लोक म्हणतात की पडीक जागेमध्ये असतं. पडीक जागा ही सापाला पोषक आहे. पडीक जागेमध्ये सापांना उंदीर, पाली, बेडकी आणि घुसा असे एक खाद्य तिथं भेटतं आणि साप त्या जागेला खाद्याच्या उद्देशानं काही दिवसापासून त्याच जागेला राहतो. पण बघणाऱ्याला काय वाटतं की बाबा आमच्या जागेमध्ये खूप दिवसापासून साप आहे आणि तिथे एक धन आहे. सापाला धनाचा काही संबंध नाही. साप काही दुकानामध्ये जाऊन त्या वस्तू खरेदी करणार नाही आणि त्याचा काही संबंध येत नाही. हो, साप हा काट टाकणारा प्राणी आहे. सापा जसं माणसाच्या शरीरावरती केस असतात, त्या केसाद्वारे माणसानं काम केलं तर त्याचा घामाद्वारे बाहेर येतो. तसं शरीराव सापाला केस नसल्यामुळे त्याच्या अंगावरती त्याचा जो घाम आहे तो एक लेअर म्हणून साठला जातो आणि तो लेअर त्या एक कात म्हणून बाहेर येतो आणि ते कात ज्यावेळेस त्याला धोका जाणवतो, ओबडधोबड निघती कशी तरी, आणि त्यामुळं लोकांना वाटतं की सापाच्या अंगावरती केस आले. दूध देणाऱ्या प्राण्यामध्ये बरेचसे लोक म्हणतात की धामण साप म्हशीच्या पायाला विळा घालतो, विळका मारतो आणि तो काय करतो की म्हशीचं दूध पितो. पहिली गोष्ट, म्हशीच्या गाईच्या अंगामध्ये खूप ताकद असते, ते सापांना जवळ येऊ देत नाही. लात मारले तर सापाचे 2 तुकडे होतील, साप मरून जाईल. त्यामुळे साप स्वतः कधी असं करत नाही. आणि पहिली गोष्ट, साप हा मांसाहारी प्राणी आहे. मांसाहारी प्राणी कधी दूध पित नसतात. साप हा लोक म्हणतात की पुंगीच्या आवाजाने डुलतो आणि करतो. तर पहिली गोष्ट, सापाला कान नसतात. सापाला कान नसल्यामुळं गारुडी लोक काय करतात की कोबरा या नागाला की फडीच्या समोर हलणारी वस्तू दाखवतात. कोबरा काय करतो, हलणाऱ्या वस्तूवरती अटॅक करतो आणि लोकांना काय वाटतं की ज्या दिशेला पुंगी येईल त्या दिशेला साप येतो आणि त्या पुंगीच्या आवाजाने साप डॅन्स करतो, नाचतो. तरी सापाला कान नसल्यामुळं साप कधीच डॅन्स करत नाही किंवा नाचतो.